कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शिवछत्रपतींच्या अस्सल 8 अप्रकाशित पत्र उजेडात आणली आहेत. या पत्रांवरून छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून निसटल्यानंतर राजगडावर 22 दिवसात नव्हे तर तब्बल 4 महिन्यांनी पोहोचल्याचं स्पष्ट होत आहे. शिवाजी महाराज हे प्रवासादरम्यान मथुरेत 47 दिवस असल्याचं अस्सल कागदपत्रांवरून दिसून येत आहे. तेव्हा शिवाजी महाराज हे आग्र्याहून किती दिवसात राजगडावर पोहोचले याबाबत आता नवा इतिहास उजेडात आलाय. शिवाजी महाराज हे आग्र्याहून 22 दिवसात नव्हे तर 4 महिन्यांनंतर राजगडावर पोहोचल्याचं आता उघड झालंय. आग्र्याहून सुटल्यानंतर 25 दिवसात महाराष्ट्रात आले नाहीत, तर शिवाजी महाराज हे जवळजवळ 47 दिवस हे मथुरेतच होते आग्र्याहून सुटल्यानंतर, हे त्या पत्रामुळे सिद्ध होते. आणि त्याच्यामुळे इतिहासामधला एक जो काय थोडासा अनिर्णित राहिलेला भाग होता की शिवाजी महाराज आले कधी, 25 दिवसात आले का 4 महिन्यानं आले, ह्याच्यावर शिक्कामोर्तब होते. कोणत्याही थराचे लोक शिवाजी महाराजांना अर्ज करू शकत होते आणि तो राजा भेट देत होता. त्याच पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी त्या लोकांना उदरनिर्वाहासाठी काही गावांची नेमणूकसुद्धा करून दिलेली होती. त्या गावांची नावेसुद्धा मिळतात. मग त्या गावांच्या नावावरून हे सिद्ध होते की शिवाजी महाराजांच्या प्रांतामध्ये कोणकोणती गावं होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.